तो तो असं उभा राहतो, अरे असं झालं रे, अरे मग आहे ना तो मला असं म्हणाला, मग मी काय बोलायचं, मग मला आलं रडायला, मग तोंडात दोन शिव्या पण मी घातल्या नाही बोल. नमस्कार, मी मधुरा शिदा आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अबीर गुलाल मध्ये. आता एक मोठा ट्विस्ट आलेला आहे, फायनली सत्य समोर आलेलं आहे आणि आता काय घडणार आहे पुढे हे जाणून घेण्यासाठी मी आज सेट वरती आले आणि तिघही माझ्या बरोबर आहेत, पायल, अक्षय आणि गायत्री. हाय, हॅलो, हॅलो, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तिघांचे. कसे आहात, कसं चालू आहे शूट? कसं चालू आहे माल, कोणी काय बोलत नाही, शांत काय, सगळे मस्त मजेत चालू आहे. थकवा दिसतोय आणि आज हे काय म्हणजे शेड्स ऑफ ग्रीन, हे जे काही झालंय तुमचं हे अनप्लॅन्ड आहे का ठरवून केलंय? अनप्लॅन्ड आहे, आय फील, कारण ठरवून या दोघींचे कपडे दिलेत, मी तर घरून आलोय घालून. शुभ्रा मला सांग, सॉरी श्री मला सांग की काय साडी नेसून कसं वाटतं, म्हणजे इतके दिवस तुझा लुक वेगळा होता, छान मस्त सुटसुटीत ड्रेस असायचा आणि आज साडीमध्ये आता शूट करायचं तुला? मला सवय आहे तशी साडीची, त्यामुळे मला आवडते पण साडी नेसायला, त्यामुळे मजा येते. फक्त त्या कॅरेक्टरला त्यांना अजून काय वेगवेगळ्या पद्धतीने अपेक्षित आहे ते आता ट्रायलच चालू आहेत ऍक्च्युली आमच्या आता, त्यामुळे वेगवेगळ्या साड्या पॅटर्न ट्राय करायला मला पण मजा येते. गायत्रीची खूप मस्त मज्जा चालली आहे कारण का तिला छान वेगवेगळे लुक्स ट्राय करता येत आहे. ॲब्सोल्युटली, आणि जशी मी दिसले नाही आहे याच्या आधी एक ग्लॅम लुकमध्ये, तशी मी या शोमध्ये दिसते याचा मला आनंद आहे. क्या बात, आणि छान दिसते सगळ्या लुक्समध्ये, वेगळी मस्त दिसतेस तू एकदम. आणि आता मी जसं सुरुवातीला म्हटलं, ट्विस्ट आता फायनली आलेला आहे, सत्य समोर आलं आहे आणि एक असतं ना की ज्यावेळेस पुढे काय घडणार आहे हे आपल्याला आधी एक अंदाज असतो, पण त्याच्यापूर्वी ना एक आपल्या आपल्यामध्ये अशी स्टोरी आपण तयार केलेली असते की हां हे असं होऊ शकतं तसं होईल. तसं गप्पा मारताना ऑफ कॅमेरा तुमच्या काही अशा स्टोरीज तयार झालेल्या किंवा तुम्ही असं काही केलेलं रेडी की आता हे होऊ शकतं ते होऊ शकतं आणि मग एक तुमचीच एक वेगळी स्टोरी? हां, आमचीच एक अशी वेगळी स्टोरी होती, म्हणजे अगस्त्यच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बिचारा शुभ्रा एकीकडे हो म्हणते, एकीकडे श्री हो म्हणते, कोण हो म्हणते त्याचं त्याला कळत नाही आहे, लग्न करायचं कोणाशी ते त्याला कळत नाही आहे. शेवटी तर त्याने विचार केला असावा की तो मिलिशीच लग्न करतो, असं आमच्या डोक्यात एक चाललं होतं वेगळंच काहीतरी आपलं. आपली स्क्रिप्ट असे ना टाइमपासवाली स्पूफ करायची, सो आम्ही आमच्याशी एक स्पूफवाली केली होती, पण फायनली श्री बरोबर अगस्त्याचं लग्न झालेलं आहे जे लोकांनाही अपेक्षित आहे. आणि आता त्याच्यामुळे आता रागराग होणार आहे आणि आता सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आता इमोशन वाईज जास्त मला वाटतं कठीण होत जाणार आहे एक तो सीन करणं किंवा तुझी जी भूमिका आहे ती सुद्धा. हो खरं आहे, आणि म्हणजे शुभ्रा तर रागराग सुरुवातीपासूनच करते, पण आता तो एक खूप जास्त राग आहे श्रीवरती आणि कर्मा ते मंडपातून उठवून लग्न तिच्याशी लग्न केलेलं आहे, त्याच्यामुळे शुभ्राला प्रचंड ती गोष्ट हर्ट झाली. परवाच मी एक सीन केला, लवकर होईल तो टेलिकास्ट, की तिला तिची मनस्थिती काय झाली हे सगळं तिच्याबरोबर झाल्यानंतर, त्या संदर्भातला जो सीन होता. आणि आय फील की एक जी शुभ्रा आधी नाही बघितली तशी आता परत एक वेगळी शुभ्रा दिसणार आहे. पायल, तुला विचारायचं होतं, आपण मालिका सुरू झाली त्यावेळेस सुरुवातीला भेटलो होतो जेव्हा टेलिकास्ट होणार होती आणि त्यानंतर आम्ही भेटलो होतो पण तेव्हा तुझी भेट नाही झाली, सो मला आता तुला विचारायचं आहे की तुझ्या भूमिकेसाठी काय काय छान छान तुला प्रतिक्रिया आल्यात, कारण का सुरुवातीला तू जसं म्हणाली होतीस की तू खूप जास्त उत्सुक होतीस या मालिकेसाठी. खूप छान प्रतिक्रिया आहेत आता प्रेक्षकांच्या, म्हणजे मी मध्ये पुण्याला पण जाऊन आले तर ओळखीचे पाळखीचे म्हणा किंवा इन जनरल पण लोक असे की बरं झालं कानाखाली मारलीस तिच्या, आणि मी आणि गायत्री इतक्या असत होतो त्याच्या अर्थी की लोकांना ते म्हणजे कितपत ते रिलेट करतायत आणि हे, आणि तो कमालीचा ॲक्शन रिॲक्शनचा खेळ आहे, म्हणजे जितकं गायत्रीने ते वर आणून ठेवले आहे ती भूमिका तितकंच ते कानाखाली मारायला पण तेवढाच तो इम्पॅक्ट आलेला आहे, त्यामुळे लोकांना आणि आम्ही परवाच म्हणत होतो त्याला काहीतरी 2.4 नाही काल तर 3 मिलियन त्या प्रोमोला व्ह्यूज आहेत आमच्या, सो लोकांना ते आणि मला पर्सनल मेसेजेस पण आहेत इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती की असंच असतं पैशांचा माज असल्यानंतर आणि बरोबर केलंच वगैरे, तर आम्ही खूप त्या दिवशी आम्हाला आश्चर्य वाटतो म्हणजे लोकं इतकं कनेक्ट करतायत हे छानही वाटतंय कलाकार म्हणून अर्थात. आणि आता पुढे पुढे तर तुला कळतीलच आमच्याकडे काय काय ट्विस्ट येत आहेत, किती मारतात, किती मारतात, जास्त मारतात.
अक्षय प्रत्येक ना कलाकाराचं स्वप्न असतं की आपल्याला एक छान हिरोईन असली पाहिजे आणि आपण एकदम असं डॅशिंग लुक आणि येते ते सगळं त्यामुळे तुला एक सोडून दोन दोन हिरोईन मिळाल्या तर या मालिकेच्या निमित्ताने मला स्वप्न ठेवावं लागतच नाही ते आधीच पूर्ण होतात. सो ते आहे बाबा काय आता नशीब आहे माझं खूप छान दोन दोन हिरोईन आणि खरंच खूप कमाल आहेत त्या दोघी खूप भारी आहेत दोघी. प्रत्येकाचं ना एक स्वप्न असतं म्हणजे जी एक पडद्यावरती छोट्या पडदा असू नये तर मोठा पडदा असू एक ना असतं की माझी एंट्री अशी असली पाहिजे म्हणजे एक फिल्मी एंट्री असते ना की केसच उडतायत किंवा मग हिरो येतो तर मग बाईकवरून येतोय. तुम्हाला काय वाटतं खऱ्या आयुष्यामध्ये पायल अक्षय आणि गायत्री म्हणून तुमची एंट्री कशी असते सिरियलच्या व्यतिरिक्त किंवा स्क्रीनच्या व्यतिरिक्त? तुम्हाला माझी प्रॉबेबली माझ्या हसण्याच्या आवाजाने असेल एंट्री असं मला वाटतं माझ्या डोक्यात. माझी एंट्री कशी असते खरंच मला माहित नाही ग. इमॅजिन करून असं काय मी असं सेटवर येऊन सगळ्यांच्या मेकअप रूम मध्ये जातो किंवा सेटवर एक राऊंड मारतो काय बरं चाललंय माहोल काय माहोल काय काय चाललंय काय गॉसिप बिसिप चिडलंय का असं वगैरे हे सगळं माझं चालू असतं. पायल तुझी सांगत एंट्री एकदम सुमडीत की कळतच नाही आली म्हणजे राहून मला फोन करतो पायल मॅडम किती वेळ म्हणला मी आली ऑलरेडी. एकदम शांततेत क्रांती अशी एंट्री. आता मी तुम्हाला मालिकेबद्दल फार काही विचारणार नाही कारण का कदाचित तुम्हाला खूप काही सांगता येणार नाही तर आपण एक मस्त म्हणजे तू अलाउड नसेल काही गोष्टी सांगायला आणि तो श्री आणि अगस्त्याचं लग्न झालंय शुभ्रा मंडपात उठलीये आणि आता बघूया ती आम्हाला कधी लवकर उठवते झोपेत चला लवकरच तुम्हाला एक वेगळी मारामारी बघायला मिळेल. पार्ट टू पार्ट टू. आपण एक मस्त रॅपिड फायर घेऊयात. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन एकमेकांबद्दल आणि तुम्हाला सांगायचं आहे खरं खरं ठीक आहे आणि काही किस्सा असेल तर तोही सांगू शकता. ओके बरं सेटवरती सगळ्यात जास्त पॅकअपची घाई कोणाला असते की कधी एकदा घरी जातोय सगळ्यांना असते पण तसं घाई नाही कोण की म्हणजे असं टाइमपास बिमपास काही न करता पटकन पॅकअप झाला आवरलं निघालं तसे सगळेच आहेत की पॅकअप झाल्यावरती टाइमपास न करता लगेच निघायचं. 5-10 मिनिटं वेट करू शकतो आम्ही एकमेकांचा त्याच्या पलीकडे कारण ऑलरेडी दिवसभर इतके सीन करताना रमतो आम्ही जेन्युइनली की त्याच्यानंतर पॅकअप नंतर काय रमायचं मग रमायला सुद्धा थोडा वेळ द्यायला पाहिजे ना. चांगला होता चांगला गुड वन. फालतू जोक्स कोण मारत आताच कळलं की चांगले फालतू असे सगळे प्रयोग चालू असतात आणि प्रसाद दादा पण ऍक्च्युली म्हणजे याचा जो मोठा भाऊ आदित्य बरोबर कास्टिंग झाले तीन भाव तीन भावांचं कास्टिंग कम आले पण जोक फालतू आहे त्रिकूट जमलाय. लेट जोक कोणाला कळतात? लेट जोक काही जोक मी सांगतो ना काही जोक हिला लेट कळतात काही जोक हिला लेट कळतात असे अर्धे अर्धे नाही मी खरं उत्तर देतो बॅलन्स काय करायचं तिला वाईट वाटलं तर काय फरक पडणार आहे खरं काही जोक कळत नाही काही जोक हिला कळत नाही काही जोक कोणालाच कळत नाही मला पण बिग बॉस रेफरन्स मधले विनोद गायत्रीला आधी कळतात मग मला अगं तसा आला रेफरन्स अच्छा असं असं म्हणून तो म्हणतो. कोड्यात बोलणं आमचं कधी कधी जास्त असतं आमचं कोड्यात बोलणं आणि कधी कधी काही बोलणं आमचं हे हिला कळत नाही दोघीं बरोबर छान वेगवेगळा बॅलन्स ठेवलाय का मी कुचके टोमणे कोण मारू शकतं चांगले एकमेकांना किंवा कोण मारत भाई तर माझ्या मते सरळ बोलतो मी पण सरळ बोलतो नाही मी विचार करतोय थांब ना असं खरंच ग असं टोमणे बिमणे कोण नाही मारत एवढी वेळ आणली नाहीये त्या दोघांनी आतापर्यंत तरी आता पुढचं मला माहित नाही टोमणे बिमणे खरंच कोणी काय कोणाला मानले मारले नाहीये काहीच नाही सरळ बोलता तुम्ही एकमेकांशी. हा म्हणजे अगदीच हे प्रश्न एकदा एवढे अनपेक्षित आहेत आम्हाला की असं बघावं लागतंय कधी टोमणा मारला आठवा लागतंय किंवा असं काय नाही नाही असं कधीच असं ठरवून तरी ठरवून नाही पण असं इन जनरल पण असं कोणी नाही दुसऱ्यांना मारतो आम्ही तिघ मिळून ठरवून प्लॅनिंग प्लॉटिंग करून असं करतो दुसऱ्यांना मारतो तिघांची मीटिंग लय खतरनाक असते ऐकलं पाहिजे काय काय गप्पा मारत शक्यच नाही तुम्हाला पण नाही कळणार आम्ही काय नाही आम्ही कोणाबद्दल बोलतोय एकमेकांचा एक असा फंबल जो जाम जाम तेव्हा हसलेला तुम्ही आणि तो तुम्ही कधी आठवला तरी तुम्ही हसू शकता फंबल
शी कसले ब्लँक होता हो यार फंबल नाही पण त्या दिवशी मी एक रील टाकलं होतं की एक कसं लागतं ना की हसण्याचं तसं ती मिली आणि हा लूप लागतो मिली आणि आजी ते त्यांचं तुम्ही आला होता त्यावेळी सिक्वेन्सला की ते असे नाचत असतात आणि ते असं असं चालू असतं आणि आम्ही बॅकग्राऊंडला उभे असतो छान फक्त एक प्रॉपर्टी म्हणून तेव्हा माझं आणि पृथ्वी दादाचं एवढं हसणं चालू होतं की ते थांबतच नव्हतं शेवटी आम्ही टेक जायचो सो तो एक लूप लागला होता नाही पण हे खूपदा होतं आमचं की हसण्याचा लूप लागतो ह्या दोघांना लागतो माझा मला लागतो आम्हाला दोघींना लागतो कपलावरपटच्या सीनला एक ऑफिस मधला सीन आठवते का जेव्हा हा येतो हा ऑफिस मध्ये बघायला येतो पहिल्यांदा तेव्हा ओ गॉड खूप वेळ लूप एकदा कोण असं असलं ना काही झालेलं नसेल तरी का हसलो नाही माहिती मग सगळे हसत राहतो लूप लागतो कोणीतरी फक्त असं मी आता तू नॉर्मल उभी आहेस आणि फक्त गालावरची जर फुटलं अक्षय तर लगेचच फुटतो मग काहीतरी अशी करून मग काहीतरी खोकला आला असं होता गाणी खूप स्वाभाविक आहे म्हणून खूपच स्वाभाविक पुढी कोण आहे सगळ्यात जास्त किंवा असं कोण आहे की जे म्हणतं की नाही नाही मी आता उद्यापासून किंवा आजपासून मी हेल्दी खाणार आहे किंवा माझं डाएट चालू आहे आणि ते तो दिवस कधी येतच नाही हे कोणाच्या बाबतीत होते माझ्या बाबतीत तर होतं बाबा हे 100% 100% तुम्ही कशासाठी मानाखाली घातलं कोणावर नाव घ्यायचं नाव घ्यायचं तिघही सेम आहेत का पण ही तर ही डाएट करते असं म्हणते पण मी हिला खाताना बघतो ही आणि डाएट मला हिचं कळतच नाही ही म्हणतच नाही ही बिंदच खाते मी नेहमी प्रतिज्ञा घेतो आणि रोज सकाळी करतो अख्खे दोन दिवस आजपासून चहा बंद आणि लगेच चहा येतो नाही म्हणायचं नसतं मग लगेच सुरू होतं समोर आलेल्याला नाही म्हणायचं आणि सगळ्यात वाईट माहिती इथे खाली एक दुकान आहे जिकडे ना तो एक टोस्ट आणि खारी हे प्रकार खूप भारी मिळतात तिथून रोज पास होऊन यावं लागतं इकडे मग ते जर उघडं दिसलं तर मग ऑटोमॅटिकली तिथे मी थांबते आणि घेते टोस्ट किंवा खारी आणि मग सेट वरती येते मी सध्या टोस्ट पण बंद केलेला आहे त्यामुळे आता मी ते खात नाही प्रश्न नाहीच विचारला पाहिजे होता असंच कळलं असतं नंतर आता असं एक मसाला वाला एखादा प्रश्न की असं गॉसिप वाला एक कोण आहे किंवा एक असं ना काय म्हणतात एक त्याला प्रत्येक एक खबर असते सेटवरची किंवा जरी सगळ्यांमध्ये जाऊन बोलत नसेल तरी त्यांना माहिती असतं की कुठे काय चाललंय असं कोण माझ्या मते अक्षयच येतो हो म्हणजे त्याला व्यवस्थित खबर असते अख्ख्या सेटवरती कुठे काय चाललंय कोण कोणाशी बोलतंय मग काय होणार आहे काय झालंय सगळ्यांची हिस्ट्री बरोबर त्याला माहिती असतो बिग बॉस आहे या सेटवरचा चेहऱ्यावर दाखवत नाही पण त्याला माहिती असतं असं मला तरी वाटतं म्हणजे किंवा त्याचा अंदाज करेक्ट असतो अंदाज करेक्ट असतो म्हणजे जरी त्याला असं माहिती नसलं किंवा तो माहिती काढत नसलं तरी त्याला अंदाज असतो की हे असं म्हणजे हा नाही रे आणि मग तसंच होतं माझे तसे ऋणानुबंध आहेत प्रत्येकाशी एक वेगळं नातं जोडलेलं नाही 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 मला भोळा चेहरा देवाने दिलेला अगं कॅरेक्टर पण अगस्त्य भोळाच आहे चेहऱ्याने भोळाच आहे मी म्हणतच नाही ते डिनाय करू शकत नाही आता ती म्हणते तर मान्य करतो असं इनोसेंट वाट थँक्स यार थँक्स यार तोच म्हटलं हा ते तर मी मान्यच करतो अगं हा प्रश्न तुमच्या दोघींसाठी आहे जर का तुम्हाला मालिकेमधलं किंवा एकमेकींचं कॅरेक्टर समजा करायचा चान्स मिळाला असता किंवा तू समजा श्री असतीस आणि तू शुभ्र असतीस तर काय एक टोन काय पकडला असतात आधी तिला सांगत बाई अरे मला ते गॉट इट फार आवडतं त्यामुळे मी कसं जरा काय कसं म्हणते काहीतरी काय एखादा डायलॉग शुभ्राला शुभ्राला जर कुठली गोष्ट आवडली तर ती मिळवतेच प्रेमाने दिली तर ठीक नाही तर हिसकावून गॉट इट शुभ्राला जी गोष्ट आवडते ती शुभ्र कुठल्याही परिस्थितीत मिळवते गॉट इट ती खूप भारी करत गॉट इट आणि त्यात तिची इतकी छान छान नख आता नाही आज नाही बरं आज नेमकी माझी नेल्स नीट नाही आहेत आणि एवढे हाताचे शॉर्ट लावत आहेत ना असं झालं की यार एक दिवस सिरियल सुरू झाल्यापासून माझे नेल्स नीट नाही आहेत आणि आज सगळे हाताचे शॉर्ट लागत आहेत पण तू चांगला जॉब नेल करतेस
हा तर तू कसा डायलॉग म्हणणार होतीस? लेट्स स्किप असं काही हा बोलला. मला ना ऍक्च्युली तिचा जो तकिया कलाम आहे हाय अंबाबाईची साथ तर कशाला उद्याची बात ते तर आवडतंच, पण मोर दॅन दॅट ती जेव्हा रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणून जे तिचे एपिसोड झालेले ना ते मला प्रचंड आवडायचे. आणि त्याच्यातलं तिचं जे काय म्हणायचीस तू, गुड मॉर्निंग कोल्हापूर, आय डोंट थिंक मी तिच्या इतकं छान बोलू शकेन पण आय विल ट्राय, गुड मॉर्निंग कोल्हापूर. आणि तुला पहिल्यांदा ऐकलं गायत्रीचं दुंडून असं काही, शुभ्रा कशी म्हणेल हिने कमाल हा प्रश्न विचारला. ऍक्च्युली कमाल प्रश्न होता. थँक्यू. मला सांग अक्षय, ह्या दोघींची अशी एक कोणती सवय आहे जी तुला इथे आल्यानंतर कळली आणि ती खूप गमतीशीर वाटली? मला गमतीशीर, मला भाई प्रचंड गमतीशीर वाटला. मला वाटलं नव्हतं भाई असं आहे. सो काल पण आम्ही भेटलो होतो तेव्हा मी एका मित्राबरोबर होतो आणि मी म्हटलं अरे ह्याला विचार, तर त्याने नाही ह्याला म्हटलं, अरे मी ह्याला ह्यालाच म्हणतो, हिला म्हणतच नाही. सो हा आई का म्हणतोस, अरे वो है वैसा, तू सेट पे तुझे पता चलेगा. हा म्हणजे ती अशी, ती अशी मुलींसारखी राहत नाही आणि म्हणजे मला आवडतं खरं तर मुलींसारखं राहिलेलं, पण हा असाही प्रकार आवडतो की मुलींसारखं राहत नाही, तो असा तो असा उभा राहतो, अरे असं झालं रे, अरे मग आहे ना तो मला असं म्हणाला, मग मी काय बोलायचं, मग मला आलं रडायला, मग तोंडात दोन शिव्या पण मी घातल्या नाही बोल, फक्त हा जरा भाई वेगळा असतो. सो हा प्रकार मला जाम आवडला भाईचा. आमचे डिरेक्टर पण भाई म्हणतात यार. हो हा भाई, तो तू इकडे उभी असशील आणि मग ती अशी आवाज पण देते काय काय सॉरी 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 काय मध्येच दरार आहे हिच्याबद्दल. म्हणजे ही जेव्हा पहिल्यांदा भेटली होती मला ढोलकीच्या तालावरच्या वेळी, तेव्हाच ती खूप अशी अभ्यासू आणि सगळी वाटली होती मला, आणि इथे आल्यावर सुद्धा ती तशीच आहे, खूप जास्त अभ्यासू आहे. पण एक आहे ना, एक काय बोलतोय आता आहे तर आहे ना, चांगली गोष्ट आहे, आम्हाला ढ म्हणतात. सो ही खूप जास्त अभ्यासू आहे, पण तिची एक वेगळी बाजू आहे की ती गॉसिप पण करते, ती मैत्री पण करते, गपचूप शिव्या पण देते, पण तो कम्फर्ट तिचा असला तरच ती करते, बाकी ठिकाणी ती. आणि हे जे काही आहे त्यांच्या नंतर आहे ना, मग मला असं वाटतं असं वगैरे आज उंची येते. ओके, एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जर का तुम्ही तिघ जण एक प्रॉडक्ट असतात तर टॅगलाईन काय ठेवली असती त्याची एकमेकांसाठी? ते प्रॉडक्ट शनिवारचे एपिसोड लिहायला जातेस की काय, कुठले टास्क द्यायचे वगैरे, तसे टास्क काढले काय, टॅगलाईन टॅगलाईन काय दिली असती एक भारी अशी हट, म्हणजे उदाहरणार्थ एखादं एक्झाम्पल, म्हणजे मी या दोघांसाठी द्यायची आणि त्यांनी त्यांनी तुझ्यासाठी. अच्छा, मला वाटलं की आम्ही तिघ एक प्रॉडक्ट आहे तर आमच्यासाठी आम्ही द्यायची, म्हणजे काही असू दे, वस्तू असू देत किंवा काही खायचा पदार्थ असू देत काही असू. बापरे बाप, ही टॅगलाईन करू शकतो का? हो ना, यातला अभ्यास नाही का माझा, ट्राय तू, ही ही सक्सेस होऊ शकते. नाही विचार करते मी तरी, काय काय घाणेडीत टॅगलाईन पहिले समोर येते, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, अजून घडीचे पहिले घरपण देणारी माणसं, हे पण नाही जाते गाम मध्ये, एवढं घरपण नाही, घरपण जायचं असतं आपल्याला, अजून कोण अटरली बटरली डेलिशियस हे पण नाही जाऊ शकत. फेविकॉल वाला काहीतरी होतं ना, हे जोड तुटे का नाही, हा हे तिघां मिळून आमचं, तिघांना मिळून 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 ये जो टूटेगा ये मिळून खरंच ठिकाण, पण खरंच तुमचा ये जोड नाही टूटण्याचे, कारण का हे तुम्ही तिघ जण जे एकत्र आम्ही जे बॉन्डिंग तुमचं बघतोय ते ऑफस्क्रीन इतकं छान आहे म्हणून ते ऑनस्क्रीन बघायला आम्हाला मज्जा येते, त्याच्यामुळे हे टचवूड हे कायम असंच राहू देत. आणि खूप मस्त वाटलं गप्पा मारून, आणि पुन्हा पुन्हा आपली भेट होईल असेच वेगवेगळे प्रश्न आणि गप्पा मारूयात आपण. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.